नमस्कार विद्यार्थी मित्र हो, कसे आहात सगळे? बरे आहात ना विद्यार्थी मित्र हो? मागच्या व्हिडिओमध्ये आपण सफर मेट्रोची हा पाठ पाहत होतो. तर यामध्ये क्रांती गुडबोले यांनी सफर मेट्रोची या पाठामध्ये रुपाली चव्हाण हिची मुलाखत घेतली आणि रुपाली चव्हाण बरोबर तिनं संवाद साधलेला आहे. आणि या संवादामध्ये या ठिकाणी मेट्रो या मेट्रोची संपूर्णपणे माहिती आपल्याला हळूहळू ती रुपाली चव्हाण ही देत आहे. रुपाली चव्हाण ही मेट्रो चालवणारी पहिली महिला सारथी बनलेली होती. आणि या रुपालीबद्दल या लेखिकेला उत्सुकता होती की ती पायलट कशी बनली. तर रुपालीनं पायलट कसं बनता येतं या दृष्टिकोनातून तिनं माहिती सांगायला सुरुवात केलेली होती. बरोबर की नाही? मग त्यानंतर पायलट होण्यासाठी जे काही टप्पे आहेत त्या टप्प्यातून पार पडावं लागतं आणि मग शेवटी पायलट होता येतं हे रुपालीनं आपल्याला सांगितलेलं होतं. त्यानंतर जेव्हा लेखिकेने प्रश्न विचारलेला होता की तुझा अनुभव काय होता सुरुवातीचा, तिनं सांगितलेलं होतं की अविस्मरणीय असा तो अनुभव होता, तो अनुभव मी विसरू शकत नाही. रेल्वे आणि मेट्रो यांच्यामध्ये काय साम्य आहे याच्या संदर्भात देखील आपण या रुपाली हिच्या संवादामधून आपण पाहिलेलं होतं. बरोबर की नाही? त्यानंतर हळूहळू लेखिकेने वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मग पुढे आता पुन्हा विचारायला सुरुवात केलेली आहे. तर ते कोणते प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रश्न विचारलेला आहे, पहिली मेट्रो कुठून कुठपर्यंत धावली असा प्रश्न विचारल्याच्या नंतर या ठिकाणी रुपालीनं काय सांगितलं बघा. मेट्रोच्या उद्घाटनाच्या दिवशी मेट्रो वर्सोवा स्थानकावरून घाटकोपरपर्यंत धावली. बघा, म्हणजे पहिली मेट्रो मुंबईमध्ये कुठून ते कुठपर्यंत धावली असा जर का प्रश्न आपल्याला विचारला गेला तर रुपालीने त्याचं काय उत्तर सांगितलेलं आहे, तर वर्सोवा ते घाटकोपर ही मेट्रो पहिल्यांदा धावलेली होती. पुढे बघा, मेट्रो कोणत्या इंधनावर चालते असा प्रश्न विचारल्याच्या नंतर रुपालीनं काय सांगितलं बघा. मेट्रो विजेवर चालते. मेट्रो कशावर चालते? तर विजेवर चालते. पेट्रोल, डिझेल किंवा इतर जे काही इंधन आहे त्यावरती चालत नाही, तर ती विजेवरती चालते, लाईटवरती चालते. पुढे बघा, एका मेट्रोत किती पायलट असतात असा प्रश्न विचारल्याच्या नंतर रुपालीने काय सांगितलं बघा. एका मेट्रोत एकच पायलट असतो. पायलट म्हणजे काय? तर ती मेट्रो चालवणारा चालक. बरोबर की नाही? तर किती पायलट असतात मेट्रोमध्ये? तर एकच पायलट असतो. प्रश्न दुसरा बघा विचारलाय, मेट्रोला दोन्ही बाजूंना इंजिन असते का? तर रुपालीनं सांगितलं की लोकलप्रमाणे या मेट्रोलाही काय असतं, दोन्ही बाजूस इंजिन असते. होय, या मेट्रोला देखील लोकल ट्रेनप्रमाणेच काय असतं, दोन्ही बाजूला इंजिन असतं. मेट्रो ट्रेन फक्त 4 डब्यांची असते. मेट्रोला स्वतःची कार शेडही असते. बघा, किती डब्यांची मेट्रो असते? फक्त आणि फक्त 4 डब्यांची असते. आणि लोकल ट्रेन याच्यापेक्षा जास्त डब्यांची असते. पण मेट्रो किती डब्यांची असते? फक्त आणि फक्त 4 डब्यांची असते. आणि या मेट्रोला स्वतःची काय असणार आहे? कार शेड असते. मग जिथे ट्रेन थांबवली जाते त्या ठिकाणी त्या ट्रेनला शेड तयार केलेली असते. मग तिथे तिचं रिपेरिंग, सर्व्हिसिंग जे काय असेल, स्वच्छ करणं वगैरे, ते त्या कारशेडमध्ये त्या ठिकाणी चालतं. पुढे बघा, घाटकोपरहून वर्सोवाला मेट्रो पोहोचली की ती कारशेडमध्ये जाते. जेव्हा घाटकोपरवरून प्रवास करत करत वर्सोवाला ती पोहोचली, वर्सोवाला ती ट्रेन पोहोचली की ती कुठे थांबवली जाते? त्या कारशेडमध्ये थांबवली जाते. तिथे पायलट उतरून घाटकोपरच्या दिशेने इंजिन असलेल्या केबिनमध्ये येतो. मग मेट्रो घाटकोपरच्या दिशेने नेतो. बघा, या ठिकाणी दोन्ही बाजूला इंजिन असते. बरोबर की नाही? मग जेव्हा वर्सोवाला मेट्रो पोहोचते त्या कारशेडमध्ये, बरोबर की नाही, तिथे पोहोचल्याच्या नंतर तो जो पायलट असतो तो तिथून त्या
इंजिनच्या डब्यामधून उतरतो आणि घाटकोपरच्या दिशेने असणाऱ्या त्या इंजिनच्या डब्यामध्ये तो जाऊन बसतो आणि मग जेव्हा प्रवासी त्या मेट्रोमध्ये बसतात तेव्हा घाटकोपरच्या दिशेने तो पायलट ती मेट्रो घेऊन जातो. पुढे बघा. नंतरचा पुढचा प्रश्न विचारलेला आहे, मेट्रोत एका वेळी साधारणतः किती प्रवासी प्रवास करू शकतात? बघा, चांगला प्रश्न विचारलेला आहे, जिज्ञासा आहे ना, मेट्रोबद्दल जिज्ञासा आहे लेखिकेला आणि म्हणूनच ती प्रश्न विचारते की या मेट्रोमध्ये साधारणपणे किती प्रवासी प्रवास करतात. तेव्हा रूपालीने काय सांगितलं बघा, मेट्रोत एका वेळी साधारणतः 1500 प्रवासी प्रवास करू शकतात. 1500 1500 प्रवासी प्रवास करू शकतात म्हणजे मर्यादा आहे मेट्रोमध्ये प्रवाशांची. त्या मेट्रोमध्ये प्रवासी किती बसले पाहिजेत तर साधारणतः 1500 म्हणजेच 1500 प्रवासी बसतील एवढी मर्यादा त्या मेट्रोची मेट्रोच्या डब्यांची असते. मी पाहिलं की मुंबईमध्ये लोकल ट्रेनमध्ये काही मर्यादा नसते, भरपूर प्रवासी गर्दी करून त्या ट्रेनच्या डब्यांमधून प्रवास करत असतात, परंतु मेट्रोमध्ये मात्र तसं अजिबात दिसत नाही. तिथे प्रवास हा सुखाचा होतो आणि चांगला होतो. पुढे बघा, मेट्रोचे वेगळेपण काय? आता या ठिकाणी जी काही लोकल ट्रेन असते ती लोकल ट्रेन आणि मेट्रो यांच्यामध्ये फरक काय आहे किंवा मेट्रो त्याच्यापेक्षा किती वेगळे आहे याविषयी या लेखिकेने रूपालीला विचारलं. त्या रूपालीने काय सांगितलं बघा, रूपाली सांगते मेट्रोचे डबे स्टेनलेस स्टीलने बनवलेले असतात. बघा, स्टील या धातूने ते डबे बनवलेले असतात. विशेष म्हणजे हे डबे वातानुकूलित असतात. वातानुकूलित मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं या शब्दाचा अर्थ. वातानुकूलित म्हणजेच काय तर इंग्रजीमध्ये त्याला एअर कंडिशन असे म्हणतात. बरोबर की नाही? तर त्या ठिकाणी AC लावलेली असते त्या डब्यांमध्ये. लोकल ट्रेनमध्ये तुम्हाला दिसेल का फक्त फर्स्ट क्लासच्या डब्यांमध्ये तुम्हाला दिसेल. बरोबर की नाही? परंतु लोकल ट्रेनमध्ये तशा प्रकारची AC वगैरे लावलेली नसते. मेट्रोमध्ये प्रत्येक डब्यामध्ये AC लावलेली आहे. डब्यात व स्टेशनवर CCTV कॅमेरे लावलेले असतात. मेट्रोचे दरवाजे आपोआप उघडतात मात्र ते आपोआप बंद होत नाहीत तर ते पायलटला बंद करावे लागतात. बघा, एक वैशिष्ट्य वेगळेपण या ठिकाणी सांगितलेलं आहे की डब्यामध्ये तसेच स्टेशनवरती CCTV कॅमेरे त्या ठिकाणी बसवलेले असतात. त्याच पद्धतीनं मेट्रोचे दरवाजे हे आपोआप उघडतात परंतु आपोआप बंद होतात का? अजिबात नाही. तर ते कोणाला बंद करावे लागतात? पायलटला बंद करावे लागतात. पुढे बघा, पायलटसाठी बंद केबिन असते. केबिनमध्ये मेट्रो चालवण्याची पूर्ण यंत्रणा बसवलेली असते. बघा, स्वतंत्र केबिन असते त्या पायलटला. बरोबर की नाही? मग त्या केबिनमध्ये तो पायलट तिथे बसलेला असतो आणि मेट्रोवरती नियंत्रण करत असतो. त्या केबिनमध्ये संपूर्णपणे मेट्रो चालवण्याची जी यंत्रणा आहे बसवलेली असते. मेट्रोच्या यंत्रणेत मध्येच बिघाड झाला तर काय करायचं याचंही पूर्ण प्रशिक्षण पायलटला दिलेलं असतं. बघा, म्हणजे इतकी अत्याधुनिक यंत्रणा तिथे बसवलेली असते. जर का यदा कदाचित त्या यंत्रणेमध्ये बिघाड झाला तर अशा परिस्थितीमध्ये त्या पायलटनं काय केलं पाहिजे याचं पूर्णतः प्रशिक्षण त्या पायलटला दिलेलं असतं. कारण संपूर्णपणे जबाबदारी प्रवाशांची त्या पायलटवरती असते. त्या मेट्रोचा वेग अतिशय जलद असतो. मग अशा वेळी जर का बिघाड झाला त्या यंत्रणेमध्ये तर ते नियंत्रित करण्यासाठी काय केलं पाहिजे याचं देखील प्रशिक्षण त्या पायलटला दिलेलं असतं. म्हणजे अशा पद्धतीनं त्या मेट्रोचं वेगळेपण आपल्याला रूपालीनं सांगितलेलं आहे. पुढे बघा, मेट्रो दिवस रात्र धावते का? म्हणजेच मेट्रोचं टाइम टेबल काय आहे, वेळापत्रक कसं असतं याच्याविषयी जाणून घेण्यासाठी त्यांनी हा प्रश्न विचारला. तेव्हा रूपालीने काय सांगितलं बघा, सकाळी 5:20 वाजल्यापासून ते रात्री
12 वाजेपर्यंत मेट्रो सुरू असते. बघा तर या मेट्रोचं टाइम टेबल काय आहे, तर ही मेट्रो सकाळी किती वाजल्यापासून किती वाजल्यापासून, तर 5:20 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ही मेट्रो त्या स्थानकांपर्यंत काय होत असते, चालू असते. तिचं हे टाइम टेबल आहे असं रूपालीनं आपल्याला सांगितलेलं आहे. पुढे बघा, टोकन म्हणजे काय. तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल की टोकन टाकताच ते दरवाजे उघडतात. लेखिकेने आपल्या अनुभवामध्ये सांगितलं होतं की टोकन टाकताच दरवाजे उघडतात. मग हे टोकन म्हणजे काय असा प्रश्न त्या लेखिकेने रुपालीला विचारला. मग आता आपण टोकन म्हणजे काय याविषयी जाणून घेऊया रुपालीच्या माध्यमातून. बघा रुपालीनं काय सांगितलं, मेट्रोमधून प्रवास करण्यासाठी टोकन दिले जाते. टोकन म्हणजे मेट्रोचे तिकीट. बघा टोकन म्हणजे काय, तर मेट्रोचे तिकीट. जर का तुम्हाला मेट्रोमधून प्रवास करायचा असेल तर त्यासाठी टोकन दिले जाते. मग आता टोकन म्हणजे काय लक्षात आलं तुमच्या, तर मेट्रोचे तिकीट. तसेच रोज मेट्रोने प्रवास करायचा असल्यास प्रीपेड कार्डही मिळते. प्रीपेड कार्डमध्ये भरलेले पैसे प्रवासानुसार संपत जातात. ते संपले की पुन्हा मेट्रोच्या तिकीट विंडोवर जाऊन त्यात पैसे भरावे लागतात. मेट्रोने प्रवास करतेवेळी हे टोकन किंवा प्रीपेड कार्ड असावेच लागते. हे टोकन टाकल्यावरच किंवा प्रीपेड कार्ड मशीनवर ठेवल्यानंतरच मेट्रोचे दरवाजे उघडतात आणि मगच प्लॅटफॉर्मवर जाता येते. बघा किती अत्याधुनिक सुविधा लावलेली आहे. तुमच्याकडे जर का मेट्रोचं तिकीट नसेल तर तुम्ही मेट्रोमधून प्रवास करू शकत नाही. किती नियोजन या ठिकाणी या मेट्रोमध्ये केलेलं आहे. हे जे काही टोकन आहे ते तुम्हाला तुमच्याबरोबर प्रवास करताना जवळ ठेवावंच लागतं. जर का ते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही प्रवास करू शकत नाही. कारण का, तुमच्याकडे असणारं जे काही टोकन आहे म्हणजेच मेट्रोचे तिकीट आहे, ते तिकीट त्या मशीनवरती ठेवल्यानंतरच त्या ठिकाणी काय होणार आहे, ते दरवाजे उघडतात. म्हणजे याचा अर्थ काय, ते तिकीट तुमच्याबरोबर असणं गरजेचं आहे. मग आता दररोज प्रवास करणारे जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काय केलेलं आहे, प्रिपेअर्ड कार्ड तयार केलेलं आहे. या प्रिपेअर्ड कार्डमध्ये तुम्ही जे काही भरलेले पैसे आहेत ते पैसे कसे संपतात, प्रवासानुसार संपत जातात. आणि जेव्हा तुमचे संपूर्ण पैसे संपले की पुन्हा तुम्ही ते प्रिपेअर्ड कार्ड घेऊन विंडोजवळ जायचं. म्हणजे तिकीट जे घर आहे तिकीट घरच्या इथे व्यवस्था केलेली आहे, मग तिथे जाऊन पुन्हा त्या प्रिपेअर्ड कार्डमध्ये तुम्ही ते पैसे भरू शकता आणि पुन्हा प्रवास करू शकता. परंतु हां, हे तिकीट किंवा हे टोकन प्रवास करत असताना तुम्ही तुमच्याबरोबर ठेवलंच पाहिजे, नाहीतर प्रवास करू शकत नाही. लक्षात आलं, कोणी विना तिकीट प्रवास करू शकतच नाही. थोडक्यात आधुनिक सोयीनी परिपूर्ण अशी ही मेट्रो आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे की जर का तुमच्याकडे टोकन नसेल तर तुम्ही प्रवास करू शकत नाही. लक्षात येते, म्हणजेच अशा पद्धतीनं थोडक्यात आधुनिक सोयीनी परिपूर्ण अशी ही मेट्रो तयार केलेली आहे. मेट्रोच्या या सोयीमुळे अनेक प्रवासी सुखी झाले आहेत. प्रवासाचा वेळ तर वाचतोच, शिवाय प्रवास आनंददायी आणि सुखकारक होतो असे रुपाली आवर्जून सांगते. मेट्रो आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे हेही ती तेवढ्याच अभिमानाने सांगते. तर अशा पद्धतीनं या मेट्रोच्या माध्यमातून जे कोणी प्रवास करतील त्यांचा प्रवास हा जलद होतो, लवकर होतो आणि सुखरूप होतो, आनंददायी होतो. लक्षात आलं की नाही, लोकल ट्रेनचा प्रवास आणि मेट्रो ट्रेनचा प्रवास यांच्यामध्ये जर का आपण फरक पाहिला तर मेट्रो ट्रेनमधून तुमचा प्रवास हा सुखकारक होतो असं रुपालीने सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्र हो, हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. या पाठावरचे जे शब्दार्थ आणि प्रश्न उत्तर मी PDFच्या माध्यमातून देणार आहे. मुंबईमध्ये गेल्याच्या नंतर विद्यार्थी मित्र हो, नक्कीच कुणाला जर का संधी मिळाली की तुम्ही मेट्रोमधून जरूर प्रवास करा आणि तुमचा जो काही अनुभव आहे तो अनुभव आम्हाला जरूर कळवा. ठीक आहे.